नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। आर्टिफिशियल इंटेलिजेंस AI का उपयोग कर महिला और नाबालिग बच्चियों के अश्लील चित्र इंटरनेट पर अपलोड करने के जुर्म में मुंबई पुलिस कर्मचारी के दो लड़कों की हुई गिरफ्तारी। समूचे महाराष्ट्र राज्य अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजेंस का गलत उपयोग करने के मामले में हुई गिरफ्तारी का सामने आया पहला मामला। दोस्तों, आप सभी ने आर्टिफिशियल इंटेलिजेंस AI टेक्नोलॉजी के बारे में सुना होगा। AI टेक्नोलॉजी एक ऐसी स्मार्ट तकनीक है जिसे कंप्यूटर और मोबाइल पे घंटों का काम मिनटों में बड़ी आसानी से अंजाम दिया जा सकता है। AI टेक्नोलॉजी बेहद एडवांस है और इसकी मदद से कई मुश्किल कामों को आसानी से किया जा सकता है। लेकिन आज इसी AI टेक्नोलॉजी की मदद से कुछ बदमाश और अपराधी प्रवृत्ति के लोगों ने कई लोगों का जीना हराम कर दिया और मामला पुलिस स्टेशन पहुंच गया। दरअसल मामला है वसई के कलम गांव का, जो गांव अरनाला सागरी पुलिस स्टेशन की हद में आता है, जहां गांव के रहने वाले दो लड़के जो कि खुद मुंबई पुलिस में काम करने वाले पुलिसकर्मी के बेटे हैं, उन लड़कों ने कलम गांव की कुछ लड़कियों एवं महिलाओं के AI टेक्नोलॉजी से बनाए गए अश्लील चित्रों को इंटरनेट पर अपलोड कर दिया। पीड़ित लड़कियों को जब इस बात की खबर लगी और वो लड़कियां उन लड़कों से जवाब मांगने गई, तब पुलिसकर्मी के बेटे होने का रौब दिखाकर उन दोनों आरोपी लड़कों ने लड़कियों के सवाल का जवाब देने की जगह उल्टा उनके साथ मारपीट की। तब कलम गांव में बात फैल गई और पूरा गांव आरोपियों के खिलाफ कार्रवाई की मांग करने अरनाला पुलिस स्टेशन के बाहर जमा हो गया। यह घटना दो दिन पहले की रात के समय की है। मामले की गंभीरता और लोगों की भीड़ को देखते हुए अरनाला पुलिस स्टेशन के सीनियर पुलिस इंस्पेक्टर कल्याण राव करबे ने ड्यूटी पे तैनात अपने स्टाफ को वहां भेजकर दोनों आरोपी को पुलिस स्टेशन में लाकर दोनों के खिलाफ FIR दर्ज कर दी। इन दोनों आरोपियों पर कई संगीन धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। विशेष बात यह है कि समूचे महाराष्ट्र राज्य में यह पहला मामला दर्ज किया गया है जिसमें अपराध को अंजाम दिए जाने AI टेक्नोलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजेंस तकनीक का उपयोग किया गया था, ऐसा नमूद किया गया है। दो दिन पहले रात में भड़की हुई जनता को शांत करने पुलिस ने मामला दर्ज कर आरोपियों को गिरफ्तार जरूर कर दिया, लेकिन पीड़ित गांव वालों का आरोप है कि पुलिस इस मामले को दबाने का प्रयास कर रही है। चूंकि पकड़े गए दोनों आरोपी मुंबई पुलिस में कार्यरत कर्मचारी के बेटे हैं, साथ ही साथ लोगों का यह भी कहना है कि इन आरोपियों ने एक नहीं, दो नहीं, कई लड़कियों और महिलाओं के अश्लील चित्र इंटरनेट पर अपलोड किए हैं, जो काफी बड़ा कांड है। इतना बड़ा कांड सिर्फ दो लोगों ने मिलकर अंजाम नहीं दिया, बल्कि इस कांड के पीछे एक संगठित गिरोह के होने के पूरे आसार है, जिसमें कई बड़ी मछलियां भी कानून के शिकंजे में आ सकती है। इस मामले पर आज दिन में एक बार फिर गहमा गहमी तब देखी गई जब आगरी सेना के विरार कार्यालय पर कलम गांव की कई कुछ लड़कियां व महिलाएं जो कि इस कांड की पीड़ित है वह सभी पहुंची और आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पाटिल से मामले में मदद की गुहार लगाई। आगरी सेना कार्यालय पर पहुंची पीड़िताओं ने वहां संयुक्त रूप से मीडिया को बयान भी दिया, जिसमें साफ तौर पर पुलिस द्वारा मामले को दबाने की कोशिश का आरोप इन पीड़िताओं ने लगाया। आगरी सेना के कैलाश पाटिल ने इस मामले पर उच्च स्तरीय जांच की मांग की। वीडियो में आगे सुनिए क्या कुछ कहा इन पीड़िताओं ने और देखिए क्या कुछ हुआ जब दो दिन पहले ये सभी लोग अरनाला पुलिस स्टेशन पहुंचे थे। गुन्हा दाखल करून घेत नाहीत किंवा जो कोणी आहे आरोपी त्याला तुम्ही पाठीशी घालता असं त्यांचं म्हणणं आहे, नेमकं सगळं काय प्रकार आहे? पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ आमची नाईटचे अधिकारी, नाईटचा स्टाफ, मी स्वतः घटनास्थळी पोहोचलेलो आहे। जो त्या ठिकाणी मॉब जमा झाला होता त्यांना आम्ही शांत केलेला आहे आणि ज्यांची फिर्याद आहे त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आणून त्यांची आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आता आता ह्या लोकांना कसे तुम्ही आवरणार आहे? कारण ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की पोलीस सहकार्य करत नाही, तर तुम्ही त्यांना काहीतरी ब्रीफ करा किंवा त्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करा। यापूर्वी मी ब्रीफ केलेला आहे, पोलीस कोणाला पाठीशी घालणार नाही, पोलीस कायदेशीर कारवाई करत आहे। कृपया या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं, निघून लावा, पोलीस कायदेशीर कारवाई करत आहे, नागरिक सुद्धा अटक करत आहे। मारले, मी आतमध्ये गेली तर मला मारहाण केलं, माझ्या डायरेक्ट
द्यायची बोलत आहे तुला त्या पोलिंगवर हात उचल इकडे कॅमेरा मी बघायचं सगळ्यांनी सगळं कॅमेऱ्याच्या समोर बघा ओके बोला गेल्या 4 वर्षांपासून आम्हाला हा त्रास होतोय ब्लॅकमेल केला जातोय इंटरनॅशनल नंबरवरून आम्हाला कॉल येत आहेत आणि त्याच्यावरून ब्लॅकमेल केले जातात की तुम्ही आमच्यासोबत नाही आला तर तुमचे फोटोज व्हिडिओज व्हायरल करू पण कसले फोटो ते आम्हाला माहिती नव्हतं की काय फोटोज आहेत त्याच्याकडे काय आहे आम्हाला काहीच माहिती नव्हतं बस आम्हाला कॉल करायचे आणि ब्लॅकमेल करायचे हे 4 वर्षांपासून चालू होतं आम्ही मेंटली फिजिकली खूप आम्ही त्रासामध्ये होतो आम्हाला काहीच समजत होतं आम्ही सांगायचं कोणाला आम्ही पॅरेंट्सला पण सांगितलं पण पॅरेंट्सनी पण आमची ऍक्शन घेतली पण त्यांनी म्हणजे जास्त आम्ही पुढे जास्त नेलं नाही कारण की आम्ही गावात पडायचो सगळे आम्हालाच हसणार होते पण सगळ्यांसोबत होते हे आम्हाला माहिती नव्हतं तर आम्हाला वाटायचं की हा माझ्यासोबतच होत आहे म्हणून मी सगळं हे सगळं बंद पण केलं त्याच्यानंतर आता परत चालू झालं हे कॉल येणं मेसेजेस येणं ब्लॉक केलं का दुसऱ्या अकाउंट वरून मेसेज येणं ह्या कॉलिंग वरून ब्लॉक केलं का त्या फेक नंबर वरून कॉल येणं वगैरे हे सगळं चालूच होतं त्याच्यावरून मी 3 महिन्या अगोदर 9 मेला मी अर्णाळा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट द्यायला गेली पण तिथे माझी कंप्लेंट घेतली नाही त्या लोकांनी तिथे ते सरळ बोलले की इथे कंप्लेंट घेतली जाणार नाही तिथे सायबर क्राईम ब्रांच असून सुद्धा ते असे बोलले की इथे घेतली जाणार नाही तुम्हाला काय करायचं ते ऑनलाईन करा तरी मी ऑनलाईन कंप्लेंट टाकली पण आम्हाला रिस्पॉन्स भेटला नाही तिथून जी तुम्ही ऑनलाईन तक्रार टाकली त्याचे काय तुमच्याकडे पुरावे आहेत हो आहे आपको किसी के ऊपर शक है मला त्या आजी भिजाई ह्याच्यावरच आहे पण त्या यश भिजाईवर पण आम्हाला डाऊट आहे पण कन्फर्म नाही माहिती आम्हाला पण जी भिजाई हा कन्फर्म आहे त्याच्यासोबत दुसरेही कोणीतरी असू शकतात आम्हाला असं वाटतंय आता तुमची काय मागणी आहे पोलिसांकडनं काय तुम्हाला हवं त्याला मोठ्यात मोठी शिक्षा झालं पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे सगळ्या मुलींना हे सगळं चालू कुठून झालं म्हणजे हे कसं सुरू झालं तुम्हाला कसं माहिती पडलं कुठेतरी आपला मोरल डाऊन करण्याचा प्रयत्न होतो आपला वापर केला जातोय कारण तुम्ही एकाच गावच्या सर्व मुली आहात हो आम्ही सगळे एकाच गाव आणि ज्यांनी केलंय तो पण तुमच्या गावचाच मुलगा आहे हो असं असताना तुम्हाला कोणाकडून माहिती मिळाली तुमच्या गावातल्या माझ्या माणसांकडूनच समजलं म्हणजे त्यांनी सगळं हे काढण्यासाठी त्यांनी पण फेक अकाउंट ओपन केले त्यांच्यासोबत चॅट केले त्यांनी असं दाखवलं की आम्ही मुलगीच आहे आणि भेटायला वगैरे बोलवलं तो आला भेटायला ह्या लोकांनी पकडलं आणि आमच्या पप्पांना वगैरे सांगितलं म्हणजे त्याचा फोन भेटल्यानंतर सगळं त्याच्या फोन मध्ये मिळालं सो ते भेटल्यानंतर आमच्या आई बाबांना सांगितलं का असं तुमच्या मुलीचं ह्या फोन मध्ये भेटत आहे पूछना चाहूंगी की जो फोटोज थे आपके गाँव में सर्कुलर हो रहे थे क्या जिसके वजह से आप लोगों के फोन में था बट वो सेल कर रहा था पिक को ओके दूसरे पुलिस को आपने पुलिस के पास फोन नहीं किया उसको पुलिस को नहीं बुलाया रुक दिया पुलिस को प्रूफ देके भी वो बोल रहे हैं कि आपके क्या आपके पास क्या प्रूफ है का आपका फोटो है ऐसे पुलिस हमको बोल रहे तो उसका आपको अपना फोटो दिखाया उसके मोबाइल में था तब भी पुलिस ऐसा क्यों बोली वो नहीं पता वो बोल रहे इधर से जाओ आपके पास क्या प्रूफ है मुझे थोड़ा ऐसा कि पुलिस ने तुम्हारा सहकार्य किया है नहीं किया नहीं किया का तुम्हारा पुलिस ने नहीं किया जोरा नहीं बोला पुलिस ने नहीं किया केलस ने सहकार्य नहीं पुलिस आम्हाला वर्ड सांगतात की सहकार्य करा कसं आम्ही सहकार्य करायचं समोरून जर तेच रिस्पॉन्स काय दाखवत नसेल तर आम्ही कोणत्या प्रकारचं सहकार्य करायचं अभी आपकी मांग क्या आहे प्रशासन से आमची एवढीच मांग आहे सीबीआय मांग आहे काय मागणी आहे तुमची सीबीआय मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावा व लवकरात लवकर व इतर असे खूप मुली आहेत ज्यांना माहिती पण नाहीये त्यांचा अजून समोर सुद्धा नाही आलंय तर सो ते समोर न येतं सगळ्यांना कळावं आणि आम्हाला न्याय मिळावा लवकरात लवकर हीच मागणी आहे आमची सीबीआय कडून आता ही जी लहान मुलगी आहे जी ही जी मायनर केस आहे मायनर केस आहे मग हिच्याबरोबर काय झालेलं आहे हिच्याबरोबर तोच प्रकार घडला आणि जेव्हा पोलिसांकडे गेले हिची FIR न लिहिता फक्त स्टेटमेंट लिहून घेतलाय हिच्या आईने जेव्हा मागणी केली पोलिसांना की स्टेटमेंटची आम्हाला कॉपी द्या तर पोलिसांनी नकार दिलाय आणि फोटो काढून सांगितलं की फोटो काढून घेतो तर फोटो काढण्यास सुद्धा नकार दिलाय तर आमच्याकडे काय प्रूफ आहे की पोलिसांनी FIR लिहून घेतली आहे आणि हे आतापासून नाही चालू आहे खूप वर्षापासून चालू आहे मला सुद्धा कॉल मेसेजेस वगैरे फेक नंबर वरून येत होते जसे की इंटरनॅशनल नंबर वगैरे असे फेक मेसेजेस खूप येत होते आणि मग नंतर हे सगळं कळण्यात आलं आम्हाला सगळं त्याच्यावरून हे सगळं माहिती पडलं आम्हाला इस पूरी चीज में पुलिस का एक लड़का शामिल था मतलब जो बेटा था इसके वजह से पुलिस को एक्शन नहीं ले रही है हाँ, आप मानते हो जो पोलिसाचा मुलगा आहे म्हणून पोलीस कारवाई करत नाही असं आरोप आपका कहना है क्या इसमें पुलिस की मिली भगत है ऐसा कह नहीं सकते पर
लगता है हमें। सारी सारी अपनी बात की, जैसे कि आप की आप परिजन हैं, आपका क्या कहना है समाज को और पत्रकारों को? मैं ये कहना चाहता हूं कि मैं जिस 16 वर्ष से मिल गया है तिला न्याय दे, 13 वर्ष से मिल गया है तिला न्याय दे, बस एवढंच बोलत होतो मला। आम्हाला कधी म्हणजे हा जो प्रकार जो चालला आहे, तुम्ही एक मुलीचे पालक आहात, आई आहे तुम्ही तिचे, तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा कळल्या आणि कधी कळल्या? गावात बोंबाट पडलं तेव्हा, म्हणजे आता जेव्हा ही गुन्हा दाखल झाला ज्या दिवशी तुम्ही पोलीस स्थानकात गदारोळ घातला तेव्हा मामा कळलं। आता तुमची पुढची तुम्ही पालक म्हणून तुमची भूमिका काय असणार? माझ्या मुख्यमंत्र्यांची एवढंच विनंती आहे की मला न्याय द्या आणि कडीची कडी शिक्षा द्या त्या मुलाला। रुपाली संदेश पवार माहिती घ्या, पोलिसांनी तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला या सगळ्या घटना घडत होत्या हे पोलिसांना तीन वर्ष अगोदर पण तुम्ही कळवलं होतं, त्यावर पोलिसांनी कोणतीच ऍक्शन घेतली नाही, त्याच्यावरती पोलीस कोणतीच ऍक्शन घेतली नाही। त्यावेळेला किती जणांनी पोलिसात तक्रार केली होती? सगळेच तुम्ही तक्रार केली, तरी सुद्धा तुमचं म्हणजे सर्वांनी बहुतेक लोकांनी तक्रार केल्या होत्या आणि तो 2 वर्ष अगोदर पण एक तक्रार केली गेली होती, पण तो अंडर एज असल्यामुळे म्हणजे तो एक दोष व्यक्ती आहे, तो दोष अंडर एज असल्यामुळे तो सुटला गेला होता आणि त्याच्यावरती काहीच ऍक्शन नव्हते घेतले, त्याच्यामुळे तो सुटला गेला आणि मग त्याची हिंमत वाढली आणि आज त्याने हे सगळं करतूत केलं। इव्हन त्यांनी त्याच्या बहिणींना पण सोडलं नाहीये हे सगळं करताना, बहिणींचं काय आहे त्यांनी इव्हन बहिणींचं सगळं एडिट करून ठेवले, त्यांनी बहिणींना सुद्धा सोडलं नाहीये, जर तो त्याच्या बहिणींनाच नाही सोडत आहे मग इतर मुलींना तो काय सोडणार? आज हे आमच्यासोबत झालंय, उद्या दुसऱ्या मुलीसोबत होणार नाही का? तर माझी एवढीच विनंती आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना, प्लीज आम्हाला न्याय मिळवून द्या। रुपाली मॅडम, तुम्हाला ह्या गोष्टी कधी कळल्या आणि तुम्ही त्या दिवशी स्वतः पोलीस स्थानकात हजर होतात, पोलिसांची याच्यामध्ये काय भूमिका होती त्या दिवशीची आणि आजची भूमिका काय वाटतं तुम्हाला? अग्रसेनच्या वतीने तुम्ही आवाज तर उचललाय, पण तुम्हाला वाटतं की या सगळ्या गोष्टी उघडकीस येऊ शकतात? जिकडे अग्रसेनेचा विषय तो तिकडे भल्यांची हवा टाईट होऊन जाते हे सगळ्यांनाच माहित आहे। आणि त्या दिवशी ज्या दिवशी मला ही गोष्ट कळली, मला रात्रीच्या 10:30-11 फोन आले, मला फोन आले तसे आम्ही निघून गेले आणि तेव्हा सगळे घर ऍक्च्युली त्या मुलाच्या घराजवळ खूप लोक होते आणि पोलीस प्रोटेक्शन पोलिसांनी सगळं तिकडे मॅनेज करून ठेवलेलं ऍक्च्युली त्या पोराला वाचवायसाठी, हे मला तरी वाटतं। कारण का पोरगा घरात असताना पोरगा गायब कसा होतो? पोलीस आल्यावर पोरगा घरातच होता आणि पोलीस आल्यावर पोरगा गायब होतो, हे कसं काय होतं? आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यावर सगळे जेव्हा ह्या लेडीज सगळ्या पोरी ह्या सगळ्या चौकीत गेल्या कंप्लेंट करायला त्यांचे पेरेंट्स वगैरे सगळे, त्याच्यानंतर पोलिसांनी काही सपोर्ट काही सहकार्य केलेलं नाहीये त्यांना। मी स्वतः तिकडे होती, माझं स्वतः बोलणं पण झालं, पण काही सहकार्य केलं नाही, ते फक्त एवढंच बोलत होते की हा त्यांची कंप्लेंट घेतोय एवढंच बोलत होते, पण त्यांनी काहीच कंप्लेंट घेतलेली नाही। फक्त जर आज जे चुकीची गोष्ट आज झालेली आहे त्याची कंप्लेंट तुम्ही उद्या का घेणार? आजच घ्या ना, आज झालंय ना चुकीची गोष्ट, तुम्ही उद्या घेणार का? म्हणजे आज माणसाचा जीव जातो आणि तुम्ही 4 दिवसानंतर कंप्लेंट घेणार का? तिकडे पोरी गेल्यात ना कंप्लेंट झाल्याचं, तुमचं काम आहे पोलिसांचं कंप्लेंट घ्यायची? तर पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाहीये, फक्त त्या पोरींना इग्नोर केलं, त्यांना पोलिसांना फक्त हे टाळायचे होते विषय, म्हणून त्यांनी इग्नोर करून टाकले हे सगळे विषय। अभी के लिए इतना ही, व्हिडिओ कैसा लगा अपनी राय कमेंट में जरूर दीजिए, व्हिडिओ को लाइक और शेयर कीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए, नमस्कार। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।